सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासुबाई। अरे चल ना गौरव बेटा, अरे असं काय करतोय, चल चल चल, अरे ऐक तरी माझं, बघ कसा तो गौरव, चल पप्पा ओरडतील आता, चल चल चल, कमन 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 कमन, खूप उशीर झाला, नाही नाही चल झोपायला चल। काय चाललंय काय तुमचं? अरे तो ऐकतच नाही, बघ ना झोपायलाच येत नाहीये। थांब कॅश, मी बोलतो त्याच्याशी। गौरव इकडे ये, इकडे इकडे। काय काय झालं बाबा, आजोबा आले? अरे ऍक्च्युली आबा आले नाहीयेत, ती एक वेगळीच गोष्ट झाली। तुझा काय प्रॉब्लेम आहे? मला गोष्ट ऐकायची आहे। अच्छा, म्हणजे आबा तुला रोज गोष्ट सांगतात का झोपायच्या आधी? हो। बरं ठीक आहे, आज मी ट्राय करतो, चल ये। बस हे बघ, कुठली गोष्ट ऐकायची आहे तुला, तू सांग। विच स्टोरी? ओके, विच स्टोरी? विच नाही, विच विच स्किन। हे बघ, मला ऍक्च्युअली गोष्ट येत नाही सांगता, पण मी प्रयत्न करतो। एक होता राजा, त्या राजाकडे ना असा खूप पैसा होता, म्हणून मग त्यांनी एक दिवस असं डिसाइड केलं की आपण आपले हे सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे। म्हणून मग त्यांनी काही म्युच्युअल फंड्स खरेदी केले, काही बॉन्ड्स खरेदी केले, आणि कसं होतं ना, त्या काळी रेट ऑफ इंटरेस्ट हा काही फारसा चांगला नव्हता। विघ्नेश विघ्नेश, बस 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 बस, झाली तुझी स्टोरी। अरे तू स्टोरी सांगतोयस की बिझनेसच्या गोष्टी? इथे पण बिझनेस। अगं बाबा, तुम्हाला एक पण गोष्ट सांगता नाहीये, मम्मा सांग, मला गोष्ट ऐकायची आहे। मी अटेम्प्ट करतोय बघ, मला काय काही गौरवचा आवाज ऐकला मी रडण्याचा म्हणून आले। काय झालं बाळा? हा छोटी आई, आजोबा आले, आजोबा मला गोष्ट सांगणार होते, पप्पा मम्मीला गोष्ट सांगता येत नाही। बर मी बोलवते आजोबांना। मला आधी सांग, तू ब्रश केलास, प्रेयर केलीस? नाही। अरे बापरे, माझी या दोन्ही गोष्टी कर, मी आजोबांना SMS करते। हा पळ पळ पळ। एखादा माणूस काही तासांसाठी घरात काय नाहीये, घरात एवढी गडबड झाली, जेव्हा आपण कायमचे वेगळे होऊ तेव्हा काय होणारे देव जाणे। कपडे, दागिने, शेअर्स, बॉन्ड्स घेता किंवा विकता येतात, पण आपला माणूस काही काळासाठी दुरावला गेल्यानंतर जी पोकळी निर्माण होते ना, ती पोकळी कोणीच भरू शकत नाही। आय होप सगळ्यांना हे लवकरच कळेल। गुड नाईट मीरा। मी हे सगळं का करते हे तुला नाही कळणार, तुझा झोपायला, आम्ही आमचं काय ते बघू। गौरव गौरव, वा 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 वा, काय छान पाऊस पडतोय। कालपर्यंत येईल की नाही येईल की नाही वाटत होत, पण ज्या काही सरी सुरू झाल्या आहेत ना मधून मधून, वा। विघ्नेश, मला काय वाटतं माहितीये का? काय रे? या पावसाची रास पण ना वृषभ असावी आबांसारखी। काल परवापर्यंत शांत असलेला अचानक बरसला आणि सगळ्यांना अवाक करून सोडलं ते। काही असो पण या पावसामुळे ना सगळं मळब दूर झालं, मनावरच सुद्धा। दादा, असा अगदी जोरात पाऊस पडला की तुझा अगदी पार कवी बिवी होऊन जातो, नाही का? साहजिकच आहे, पण माझ्यातलं बिझनेस माइंड काही मला स्वस्थ बसू देत नाही। आता या उशिरा आलेल्या पावसामुळे शेअर मार्केटला किती फटका बसणार आहे याची काळजी मी करायची आहे का? आपल्या आबांना झालेल्या लेट रिअलायझेशनचा आपल्या सगळ्यांना किती फटका बसणार आहे याची काळजी करायची आहे, तेच काही कळत नाहीये मला। मला तर खरंच असं वाटतं की कधी कधी सरळ आपल्या फार्म हाऊस वर निघून जावं आणि आणि तिथे जाऊन बघायचं की एक्झॅक्टली नक्की काय चाललंय तिथे, नाही का? ए, तुला कशानेच काही फरक पडत नाही वाटत। ऋषी, तुझ्याशी बोलतोय। अरे एक मिनिट, मी जरा फ्लाइट्स चेक करतोय। फ्लाइट्स? कोण फ्लाय करताय?
मी लंडनला. काय अरे काय झालं तुम्ही असे अवाक का झालात? दादा तुम्हाला आठवतं मीही असाच अवाक झालो होतो जेव्हा तुम्ही हिस्सा मागितला होता. एनिवेज मी बॉसला फोन केला होता आणि त्यांना कन्फर्मेशन दिलंय मी. ऋषी अरे कशा करता हे सर? दादा एक मिनिट, मला वाटतं आपण एकमेकांना प्रश्न विचारायचा अधिकार गमावून बसलोय, नाही का? रादर आपण प्रत्येक जण आपला आपला लाईफ एन्जॉय करतोय ना, मम्मी का नाही यार? आणि कसं आहे ना दादा, जेव्हा तुम्ही आपापले हिस्से घेऊन या घरातनं बाहेर पडाल तेव्हा मला हे घर खूप खायला उठेल. घरभरात कुठेही फिरलो तरी तुमची आठवणी माझा पिच्छा पुरवतील. इथे बैठकीत आलो तर हा चेस टेबल दिसेल, त्यावर रंगलेले मोडलेले आपले डाव आठवतील. आपल्या बागेत बागकाम करणारे आबा आठवतील. त्या झोपाळ्यावर खेळणारी आपल्या घरातली चिल्ली पिल्ली दिसतील मला. इथे किचनमध्ये या किचनमध्ये शांघाय नूडल्स करणारी कॅश वहिनी आठवेल. अभिलाषा वहिनीच्या हातच्या मऊसूप पुरणपोळ्या आठवतील. अरे ऋषभ, दादा मला या सगळ्याचा खूप त्रास होईल आणि म्हणून मी ठरवलंय की हे घर सोडून मी लंडनला जाणार. बस. अरे पण ऋषभ छान हेच ऐकायचं राहिलं होतं. तूही आता आभाळ मायला सोडून चाललायस. जा जा तुम्ही सगळे जा. उगीचच फार मोठं घर बांधलं मी कोत्या मनाच्या माणसांसाठी. तुमच्या छोट्या छोट्या इच्छांची मुळं माझं घर पोखरू लागली आहेत. पण काळजी नाही, माझ्या घराच्या भिंती भक्कम आहेत. मला कोणाच्याही आधाराची गरज नाही. माझं घर आणि हा माझ्या बायकोचा फोटो, एवढं पुरेस आहे मला जगायला. जा तुम्ही सगळे. आबा हो ऋषी, बघितलंस तू तुझ्या या अशा निर्णयामुळे आबांना किती वाईट वाटलंय पाहिलंस ना? अरे वा दादा, तुला चिडता येत? वा आणि काय रे, तुम्ही हिस्से मागितले तेव्हा त्यांची काय अवस्था झाली हे नाही आठवत तुला? आणि हा स्वर आहे ना एकदा कॅश वहिनीशी बोलताना लाव, बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अरे ऋषा पण दादा एक मिनिट, मी हे घर सोडून लंडनला चाललोय आणि हे ठरलंय. छोटी आई तू आज माझ्या मॉम सारखंच वागतेस. अरे झाली का तयारी? चला निघा शाळेत. आणि हो, आय एम व्हेरी सॉरी, काल मी तुम्हाला गोष्ट सांगितली नाही त्याबद्दल मी हवी ती पनिशमेंट घ्यायला तयार आहे. तुम्ही शाळेतून आलात की आपण कुठे जायचं, भेळ खायला जायचं, आईस्क्रीम खायला जायचं की फिरायला. अरे काय चाललंय तुम्हा लोकांचं? गौरव असं म्हणत होता की नाही नाही बोल बोल. तो म्हणत होता की आबा आणि आजी पळून गेले. किती ती
चाललंय असं बोलतात का कधी? तुमची परीक्षेची तयारी झालीये का? हो, आता रेडी आहात ना? स्कूल बस येईल आताच. हॅलो, काय स्कूल बस नाही येणार आहे? अहो पण आता हॅलो, आता काय करायचं? अरे तुम्ही इथे? तुझ्या बाबांचा फोन राहिला होता, तो द्यायला आले. थँक्यू सो मच. तुम्ही चहा कॉफी? मी अजिबात काही नाही, मुलं वाट बघतायत, मी घालते. अरे तुमची चिल्ली पिल्ली अशी का एकदम शांत शांत? हो, ऍक्च्युली मला आताच कळलं यांची स्कूल बस येणार नाहीये आणि यांचे युनिट टेस्ट चालू आहेत. सो तुम्ही व्हॅन चालवता ना? तुम्ही आजचा दिवस प्लीज यांना ड्रॉप करणार? नाही, माझ्या व्हॅन मध्ये ऑलरेडी एवढी जागा नाहीये की मी. ओके ओके, पण माझ्या काही अटी आहेत, त्या पाळाव्या लागतील. ऐका आधी, भांडणं मारा मार्या चालणार नाहीत. एकमेकांच्या मांडीवर बसावं लागलं तर ते बसावं लागेल. दुसऱ्यांना आपल्या मांडीवर बसवावं लागेल. दुसऱ्यांना जागा करून द्यावी लागेल. गुड, कबूल आहे? हो आंटी. चला लवकर. छत्री नीट जा. बाय बाय. बरं झालं वेळेत आला ह्या, आता पंचायतच झाली असती. हॅलो. हा सर, मी कधीच आयला तयार आहे लंडनला. हो ऑफकोर्स, मीरा असेलच ना माझ्यासोबत? नाही नाही, तिच्या पासपोर्ट आणि विजाचा काहीच प्रॉब्लेम नाही सर, ती सगळं जग फिरली ऑलरेडी. तरी या घरात का अडकली आहे देव जाणे. ओ नाही नाही, मी तुमच्याशी नव्हतो बोलत. ठीक आहे, तुम्ही कळवा मला. या, मी वाट पाहतो. या, बाय. रेशी, काय चाललंय? अरे हो, तुला सांगायचं राहिलं, तू तयारी लाग, आपण 2 दिवसात लंडनला निघतोय. ओके. काय? एक मिनिट. काय? हे काय हॉटेल नाही आहे कधी चेकआउट करायला? तू आबांना बोललायस? नाही. कधी बोलणार आहेस? लास्ट मोमेंटला. हे बघ मीरा, मला आता या सगळ्यात अडकून पडायचं नाही. काय ना, आपण नेहमीच प्रत्येकाचा विचार करतो या घरात, याला काय वाटेल त्याला काय वाटेल आणि रेंगाळत बसतो. पण माझ्या लक्षात आलंय की आपला कुणीही या घरात विचार करत नाही. असो, तू एक काम कर, तू तयारी लाग, आपण निघतो लंडनला. ओके. एक मिनिट. तू काय मला गृहित धरलंस मी तुझ्या सोबत येईन म्हणून लंडनला? म्हणजे मी हे घर सोडून कुठे जाणार नाही. ऋषी, आर यू सिरियस? येस. नाही, कारण तू मला एकट्याला तिथे सोडून तू इथे राहणार आहेस? का असं करतोस वेड्यासारखं? प्लीज मला समजून घे. तू मगाशी काय म्हणालास की मी अडकली या घरात? बरोबर आहे तुझं, आणि ह्यात मला काही दुःख नाही वाटत आहे. आबांची औषधाची वेळ चुकली की बेचैन होते मी. तुम्ही तिघं कधी एकदाचे घरी येता असं होतं मला रोज. हे घर तिथे मी माप ओलांडून आली आहे, मी ते घर सोडून कसं जाऊ? मला सगळ्यांची सवय झाली ऋषी, हे घर, घरातली माणसं. माणसं? हो बरोबर आहे तुझं, या घरातली माणसं ती येतात ठरलेल्या वेळी, ठरलेल्या दरवाज्यात ना आत येतात. पण त्या माणसांनी मनाचे दरवाजे बंद केले, त्याचं काय? मीरा, सगळं बदललंय आता. या घरात आपला कुणीही विचार करत नाही, कुणालाही नको होता पण. आणि हे सगळं होऊनही मी थांबलो असतो इथे आबांसाठी. पण त्यांनी शेवटी मान खाली घालायला लावलीच ना. मीरा, मला आता या गोष्टी डिस्कस करायच्या नाही. आपण लंडनला जातोय हे ठरलंय. आणि हो, तू येणार नसशील तर मी एकटा जाईल.
कधीही खोटं बोलू नका असं नेहमी म्हणायची माझी बायको. काहीतरी जातं, काहीतरी हुकतं, कधीतरी आपल्याला शिक्षा मिळते. तेव्हा सगळं वेडगळपणा वाटायचा, पण आज पटतंय. पटतंय आज. मी खोटं बोललो माझ्या मुलांशी, त्यामुळे मला एवढी मोठी शिक्षा मिळते. ऋषी आणि मीरा माझ्या जगण्याचाच नाही तर माझ्या जाणीवांचा एक भाग झाले. त्यांच्या जाण्याने मी तेव्हा माझ्या माझ्या या दोन पोरांना माझ्यापासून लांब घेऊ नकोस. मी शब्द देतो तुला, मी सगळं काही देऊन टाकेन, सगळ्यांच्या सगळ्या मागण्या पुरवेन, घराच्या वाटण्या करून टाकेन, पण माझ्या या दोन पोरांना माझ्यापासून लांब नेऊ नकोस रे बाबा. माझी थोडीफार पुण्य शिल्लक असेल ना तर बघ तेवढं कर काहीतरी. मी आज अजिबात खोटं सांगणार नाही की माझ्या डोळ्यात कचरा गेलाय वगैरे. मी खरंच रडतोय, मला रडू येत, पण माझ्या चेहऱ्यावर हसू तूच आणू शकतेस. ऋषीला सांगून टाक मी सगळं हे नाटक होत, काहीही खरं नाहीये. माझी खात्री आहे हे सगळं कळल्यावर तो त्याचं जाणं रद्द करेल. तुम्ही दोघ जर माझ्यापासून दूर गेलात ना पुरी, तर तुमच्या जाण्याने मी कणाकणाने झिजून मरे, आणि रोज तिळतीळ मरण्यापेक्षा एकदाच काय. हे घर सांभाळण्यासाठी एक नवीन व्यक्ती या घरात येणार आहे. ती व्यक्ती म्हणजे आबांची होणारी बायको. मी हा निर्णय घेतलाय कारण हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. काय म्हणाल, विनाची रोमॅन्टिक सवय अजून गेलेली नाहीये छुपके छुपके रोमांस करायची. अरे मला तर राजेश खन्ना आणि शर्मिला टागोरची आठवण झाली. ऋषी, मला तुला काहीतरी सांगायचंय. सासूबाई नमो नमः.